Maru mama कितने मित्र सचिन दोन किलोमीटर आलो है आणि दोन किलोमीटर आल्यानंतर दुंडापमा आणि ताने पर थांबवलं आहे. ताने काहीतरी बघायचं त्यांना इथं काहीतरी वेगळं नाही इथं कोटबागेच्या पुढे एक दोन किलोमीटर अंतरावर आलो आहे. इथं दुंडापमाने काहीतरी आणखीन थांबवलं इथं काहीतरी त्यांना आठवलं इथं काहीतरी बघायचं आहे त्यांना काहीतरी असणार इथली आठवण म्हणूनच त्याने थांबवलंय. तर आपण मग जाऊया आतमध्ये आणि काय बघूया काय माहिती मिळते इथे चांगलं माझ्या नावानं चांगलं तर होते म्हणतात. मी काय सांगायला तर बकरी कुठं आहे तर आत आहे काय पुढे गेले बकरी कुठं जाया नाही काय नाही पूर्वीची माहिती द्यायला लावा. माहिती करून काय करणार सांगा मला. माहिती पाहिजे तुम्हाला ते थांबणार आहे तो नाही थांबायचं नाही काय नाही हो फक्त माहिती घेऊन माहिती लोकांची जायची आहे. कोण मी काय तुम्ही काय सांगाला तर बकरी येलात नाही माहिती कशाला पाहिजे पूर्वीची इथं माहिती आता बकरी इथं बसविल्यात नाहीतर बाबा तुमच्या इथे चाप लावूया हॉटेलला. बरोबर आहे हो एवढं करायला येतात तसं काय नाही तिथं आलं तर करायला येतात तसं काय नाही तुम्ही बकरी आलं तर ते जेवण करायला पाहिजे चाप यायला पाहिजे ते झालं ते काय उसावर नाही ते काय उसावर नाही हो फक्त आम्ही काय सांगायला लागलो पूर्वी म्हणजे बाळूमामा कुठे बसत होता बकरी काय करत होता एवढं माहिती पाहिजे. माझा बाबा मी काय सांगायला तुला बाकरी थांबायला जागा पाहिजे का नको आता नाही हो हवा येणार आहे येत नाही ते फक्त आम्हाला माहिती पूर्वी इथं बकरी बसत होती आता इथे ते इथं मिशन घातल्याचा मी काय सांगितले ते बकऱ्या येतात बाळूमामाच तुम्ही माहिती आणायला आले आलं काय जागा आहे काय बघायला आले जागा काय बघायला आले आम्ही जागा आता बघा थांबा मी मुद्दाम मी काय बोलायने मध्ये तुमचं जरा सुरू होतं मजा होती म्हणून मी सांगतो तुम्हाला आता आहे म्हणून सांगतो इथं काय करायला आलो आम्ही बघा बकरी मामा असताना बाळूमामा असताना बकरी येत होती इथे मामा असताना त्यावेळी काय करायची बकरी इथं येऊन कमी तळावर बसायचं तर मुक्काम असायचं त्यांचा ऐका तुमचं मुक्काम असायचं ह्या जागेवर मुक्काम असायचं मुक्काम असल्यावर काय व्हायचं इथं मुक्काम करून पुढं मार्गाला लागायचं इथनं निंगापूरपर्यंत जायचं मग मला आम्हाला काय पाहिजे ती जागा पाहिजे कुठं कुठं मुक्काम होता ती जागा पाहिजे मला हा तुम्ही सांगाला आला काय झालं ते येतात जागा तुम्हाला बघणार जागा पाहिजे काय आहे काय नाही तुम्ही बघायला आलंय तसं काय नाही काय म्हणतो तुझ्या तिथं शेता कुला आहे काय नाही कोण घे ते कुठं बी शेताला गेलं तर आहे कोणी बोलत नाही शेवा बी देत नाही अरे काय ते तांबाला जागा पाहिजे का नको ते सांगाल आता काय सांगणार सांभाळायचं सवाल नाही हो काय काय माहित काय तर मागचं करायचे त्या पेच करावे तवा सांभाळायचा सवाल हे बघा आम्हाला काय सांगा माहित आहे बाळूमामाची बकरी इथं पूर्वी म्हणजे मामांच्या वेळेला इथं येत होते का बकरी येत होते काय येत होते का नाही येते की येत होते मामांच्या वेळेला येत होते काय येते की येत होते कुठं येत होते ते कुठं हे तर कुठं थांबायचं कुठं ते बघायला आलं म्हणून तुम्हाला सांगितलं मला दादा आम्ही बघायचे राहू देतो शेता ते कुला अलकून घे तुम्ही ट्रॅक्टर येणार जीप येणार ट्रॅक्टर जीप आत्ताच नव्हतं सांगा मालू मामाचं मला माहित आहे मला सांगतात तुम्ही काय सांगाल ट्रॅक्टर बी येणार जीप येणार काय ते थांबायला जरा इंब पाहिजे तुम्हाला सांगितले तुम्हाला सांगितलं तुमचं अहो आत्ताच नको आहे आम्हाला त्यावेळेला कुठली बकरी येत होती ती जागा पाहिजे आम्हाला मामांच्या वेळेला मामांचे समाधी कधी झाले 1966 गोत कळलं का नाही 66 अगोदर बकरी इथे येत होते का ते पाहिजे आम्हाला बरं आमच्याकडे मध्ये हवा भरा आहे त्याकडे हा हवा तरी भरून द्या बस विषय काय नको एवढं तरी काम करा कम दिलं की नाही म्हटलं गॅस चांगला आहे ना गॅस व्यवस्थित आहे ना.
चला 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 त्या पंचवीस वर्ष झालं हे बघा काय माहिती धुंदाप्मा ज्याचं जे काम आहे का नाही तेच काम त्याला सांगावं त्याचं काम नाही त्या कामात त्याला ओढून घेतलं सा तर त्याला सुतळे सुतळे बरोबर कळत नाही त्यामुळे त्याला काय त्याला काय काम सांगायचं हवा बरं बाबा तू आलं असेल काय ते किती समजावून सांगाल ते आत्ताच सांगा मशीनमध्ये आधी भरून घेतलं त्याने हवा मशीन मला मशीनमध्ये आधी भरलेलं आहे ते करता करता मामा डोकं फिरलं मामा दुंडा मामाचं डोकं फिरलं आहे का नाही एक धनगर समाजाचा हे मोठे गांडगं घर आहे त्याच्या आईचे तिथं कोणतरी भेटतात का बघा म्हणजे त्याचा पुढं आलं का असं चला आता असं दे चला पुढे जाऊया हां नटर चला येतो मामा हां तू मोठं घर आहे धनगर समाजाचंच आहे माझं गाव असते घर 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 विचारलं घर गाव नवा घर 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 विचारलं घर घर मोठी आमचं घर आहे तुमचं नव मामा तिथं मोठं घर ते धनगरांचंच आहे का विचारलं तिथे गावात मोठे माणसं तुम्हाला पाहिजे ते तर आहो तिथे गावात मोठे माणसं पाहिजे का नको मोठं माणसं नको ते धनगर तिथं घर आहे का नाही ते धनगरांचं घर आहे का विचारलं तिथं मोठं घर आहे ते धनगरांचं का कुणाचं समाज हा धनगराचं घर पाहिजे आम्हाला पैसे घ्या पैसे घ्या हा नडदन रे सावकार चला बंद हो मेतले होडीन नोड नड रे ज्याला जे काम देवाने दिलंय त्याला तेच तेच काम करावं त्यांना आणि विचारणाऱ्यांना पण त्याला तेच तेवढंच विचारावं त्यांना काय सांगताना सांगा विचारायचं आम्ही या कारण तर सांगायचं तिसरंच काय नव असते डोकं असं फिरवलं कडे त्यानं शेवटी त्याच्याकडनं कार्य एकच झालं काय हवा भरायचं कार्य झालं हवा तरी चांगली भरला तर पैसे घ्या ना पैसे घ्या ना धुंदात मग पुढे झालं का पाप काय चाललं चिकन पी एच डी करायला पी एच डी काय सांग येत नाही तुम्ही त्याला काय की प्रयत्न करताल तुमचे बी काय माझं तर कुठं चालतंय ते माणूसच असा आहे ज्याला विहिरीला पाणीच नाही ते विहीर काढा का तुम्ही सगळे बघणार तिथे सगळी मावाय पाहिजे ते ट्रॅक्टर मावणार काय काय हे त्याला कोण जागा दे म्हणा लागलं आणि कुणाची बकरी बसवायची त्याला काय विचारलं माझ्या साहेब आम्ही मामांची बकरी ही ते येत होते काय विचारलं ते काय म्हणाला ह्या येणार आहेत ते जागा बघायला पाहिजे हो ते ट्रॅक्टर तुमचा येणार बसायला पाहिजे ट्रॅक्टर त्याचा बसायला पाहिजे परत चार वेळा पाच वेळा आणि परत तेच ते हो आम्ही म्हणालो काय मामांचे बकरे येत होते काय नाही तुम्ही म्हणताय बरोबर आहे खरं ट्रॅक्टर बघायला पाहिजे अहो त्यावेळेच नव्हतं आत्ताच नव्हतं त्यावेळेच सांगा आम्हाला नाही ट्रॅक्टर बघायला पाहिजे हेच त्यानं सूर लावला दुसरं काय नाहीच बरं धनगरांचं घर आहे तर मोठं आहे का मागं आहे ते आहे काय आता तर नाही आमचं घर मोठं आहे की म्हणतोय असं हो तिसरं काहीतरी आणि पण विचारलं अहो ते नव धनगरांचं एक मागं एक मोठं घर आहे पूर्वी होतं ते आता आहे काय घर ते नाही चला की दाखवतो आमचं घर मोठं आहे तुम्हाला दाखवतो इथं लय मोठं घर आहे म्हणलं गावात आता नजर समोर ठेवा म्हणा मग तुम्ही आणि तुम्ही पुढे बसता का बघा मग नजर पुढे ठेवा आणि आधी एक आधी एक किलोमीटर आधी सांगायचं बरोबर येते वाढत येत नाही दोरी कासरा मागणं जोड नाही वाढत माघार रोड गेला तो रोड ने ती बकरी रोड कुठला सांगा तो रोड कुठला
रोड कुठला रोड चं नाव सांगा की रोड बागेवाडीचा बागेवाडी हा बागेवाडी सगळं कपूर 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 असं म्हणजे मामा तिथन निंगापुरात निघाल्यावर माघार येताना माघार येताना त्या रोड मार्गे चिकोडीला जायचे जायचे हे सांगा